हेडलाइन्सचे प्रायोजक संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिर्डी। परजिल्ह्यातून उदरनिर्वाहासाठी आलेल्या कुटुंबातील 9 वर्षांच्या बालकाची निर्घृण हत्या। नेवासा तालुक्यातल्या वरखेड येथील घटनेनं खळबळ। डोक्यात दगड घालत खून करीत चारीमध्ये मृतदेह फेकल्याचा प्रकार। आईसह एका व्यक्तीला संशयित म्हणून पोलिसांनी घेतलं ताब्यात। अकोले तालुक्यातल्या धुमाळवाडीत 45 वर्षांच्या व्यक्तीला बिबट्यानं ठार केल्याची घटना। झोळेकर वस्ती येथील संतोष गावंडेला उसाच्या शेतात ओढत निम्मे शरीर खाल्ल्याचा भयानक प्रकार। नरभक्षक बिबट्याचा तातडीनं बंदोबस्त करण्याची मागणी। ॲट्रॉसिटी कायद्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बुलढाण्याच्या शिवसेना आमदारांचा ठिकठिकाणी निषेध। दलित संघटनांनी राहुरीसह राहाता येथे मोर्चे काढत केली कारवाईची मागणी। राहुरीच्या खडांबे व राहत्याच्या रांजणगाव घटनेतील मोकाट आरोपींच्या अटकेचीही मागणी। पंढरीच्या वारीला निघालेल्या बंडातात्या कराळकरांवरील कारवाईचा अकोले शहरात निषेध। भाजपासह वारकऱ्यांनी 3 तास रास्ता रोको करीत टाळमृदुंगाच्या साथीत दिला ठिय्या। महाविकास आघाडी शासनाला पांडुरंगही माफ करणार नाही, माजी आमदार वैभव पिचडांची टीका। आणि पावसाळी अधिवेशनात निलंबित केलेल्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन रद्द करा, येवला भाजपची मागणी। विंचूर चौफुलीवर कारवाईच्या निषेधार्थ केले गेले आंदोलन। महाविकास आघाडी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी।